मित्रांनो, आज विजयादशमी अर्थातच दसरा आणि या दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण दसरा विशेष हा भाग सादर करणार आहोत आणि या भागामध्ये आपण पाहणार आहोत जी 19 ऑक्टोबर 2020 रोजी जी सकाळ पेपरमध्ये डॉक्टर संजय मुखर्जी जे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आहेत यांची मुलाखत सादर झाली होती आणि त्या मुलाखतीबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की ही मुलाखत मी पूर्ण वाचलेली आहे आणि त्याच मुलाखतीवरचा आजचा आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत आपल्या व्ह्युअर्सच्या विनंतीनुसार. आपल्या व्ह्युअर्सने एक विनंती केलेली आहे की या मुलाखतीवरती सुद्धा एक व्हिडिओ बनवा असं त्यांनी आपल्याला कमेंट केलं होतं आणि त्याच अनुषंगाने आजचा आपण व्हिडिओ सादर करणार आहोत आणि पाहणार आहोत की येणाऱ्या नवी मुंबईत येणाऱ्या प्रकल्पांबद्दल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी काय काय भाष्य केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, आपण बोलत होतो नवी मुंबईत येणाऱ्या प्रकल्पांबद्दल डॉक्टर संजय मुखर्जी यांनी मुलाखतीमधून काय काय सांगितलेलं आहे. तसंही आपल्याला माहीत आहे मित्रांनो, सध्या नवी मुंबईमध्ये नवी मुंबई विमानतळ असेल, नवी मुंबई मेट्रो असेल, कोस्टल प्रोजेक्ट जो असेल, कोस्टल रोड असेल जो खारघर ते तळ वेलापूर 9.5 किलोमीटरचा कोस्टल रोड असेल, JNPT नावाशेवा प्रकल्प असेल, जे शिवडी नावाशेवा जो लिंक रोड आहे तो असेल, आणि त्याशिवाय आपल्याला कॉर्पोरेट पार्क जो खारघरमध्ये बनणार आहे त्याच्या संदर्भात असेल, लॉजिस्टिक पार्क संदर्भात असेल, एरोली वाणिज्यिक सेंटर आहे केंद्र आहे त्याच्या संदर्भात असेल, किंवा खारघर हेवन हिल्स असेल, किंवा हाऊसिंग प्रोजेक्ट असेल याच्या संदर्भात त्यांनी मोठं भाष्य केलेलं आहे. तर सविस्तर आपण ती मुलाखत पाहणार आहोत की जी त्यांनी या मुलाखतीत कुठल्या कुठल्या मुद्द्यांना हात घातलेला आहे. पण मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा. याशिवाय त्यांनी नैना प्रकल्प असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्प प्रश्न असतील, या सर्वांवरती भाष्य केलेलं आहे. तर आपल्याला जो प्रश्न केला होता, सर्वप्रथम आपण प्रश्न घेऊया की नेमका आपल्याला कुणी प्रश्न विचारलेला आहे आणि नेमका काय प्रश्न विचारलेला आहे. पहा मित्रांनो, आपल्याला ज्ञानेश्वर जाधव यांनी प्रश्न केला होता की त्यांची पूर्ण मुलाखत पेपरवर व्हिडिओ बनवा. म्हणजे जे डॉक्टर संजय मुखर्जी यांची की मुलाखत मी वाचली असं सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, त्यावर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही सुद्धा या एक याच्यावरती एक व्हिडिओ बनवा, जेणेकरून आपल्याला सुद्धा काय होईल एक आयडिया येईल की त्यांनी काय काय भाष्य केलेलं आहे. तर जास्त उशीर न करता आपण सरळ आपल्या विषयावर या. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन एक एक स्लाईड, त्याच्यात जे जे पॉईंट्स दिलेले आहेत ते मी वाचून दाखवेन जेणेकरून तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल. पहिलं पहा मित्रांनो, जी बातमी होती सकाळ पेपर सोमवारच्या पेपरमध्ये बातमी होती, दिनांक 19 ऑक्टोबर 2020, वेगवान वाहतुकीमुळे नवी मुंबईचा काया पालट. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, पुढे आपण पाहूया जे एक एक फक्त आपण मी तुम्हाला पॉईंट सांगेन जेणेकरून आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. आंतरराष्ट्रीय विमानतळ, एरो सिटी, लॉजिस्टिक पार्क आणि BKC धर्तीवर उभे राहणारे कॉर्पोरेट पार्क हे प्रकल्प सिडकोच्या प्रगतीला उभारी देणारे प्रकल्प ठरतील. या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर सिडको पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करेल. डॉक्टर संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक सिडको. यानंतर आपण एक एक खाली मुद्दे वाचत जाऊया. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, एलिव्हेटेड रेल्वे, नेरूळ ते भाऊचा धक्का जलवाहतूक, शिवडी न्हावाशेवा सी लिंक या प्रकल्पांमुळे नवी मुंबईत वाहतुकीचा नवीन पर्याय निर्माण होणार असल्याचे सिडकोचे MD डॉक्टर संजय मुखर्जी यांनी कॉफी विथ सकाळ मध्ये सांगितले. यानंतर आपण पुढे कंटिन्यू बातमी करूया मित्रांनो. आता याच्यात आपल्याला समजलं असेल की कोणत्या कोणत्या प्रकल्पावरती त्यांनी आपल्याला भाष्य केलेलं आहे आणि जे काही एलिव्हेटेड रेल्वे असेल, भाऊचा धक्का आणि ते नेरूळ जलवाहतूक आता सुरू होणार आहे जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या प्रकारे वाढू शकते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे, एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉर, नेरूळ ते भाऊचा धक्का जलवाहतूक, शिवडी नावाशेवा सी लिंक आणि कोस्टल रोड आदी प्रकल्पांमुळे नवी मुंबईत वेगवान वाहतुकीचा नवा पर्याय निर्माण होणार आहे. उरण, दुर्णागिरी आणि उल्वे येथील विमानतळ प्रकल्पाच्या शेजारच्या जागेत सिडको मार्फत निर्माण होणारी अत्याधुनिक एरो सिटी, JNPT विशेष आर्थिक क्षेत्राजवळ लॉजिस्टिक पार्क, BKC धर्तीवर खारघर तळोजा येथे उभे राहणारे कॉर्पोरेट पार्क आदी प्रकल्पांमुळे पुढील
काही वर्षात नवी मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी केले. सकाळच्या कॉफी विथ सकाळ या खास मुलाखतीत टीम सकाळसोबत संवाद साधताना मुखर्जी यांनी सिडकोची भविष्यातील जडणघडण विशद केली आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे काय काय सांगितलेलं आहे की उलवा जे आहे, उरण द्रोणगिरी आणि उलवे, लक्षात घ्या, उरण द्रोणगिरी आणि उलवे येथील विमानतळाच्या प्रकल्पाच्या शेजारच्या जागेत सिडको मार्फत निर्माण होणारी अत्याधुनिक एरो सिटी, म्हणजे उरण आणि द्रोणगिरी या साईडला एरो सिटी उभी राहणार आहे विमानतळाच्या बाजूला. याशिवाय JNPT विशेष आर्थिक क्षेत्राजवळ लॉजिस्टिक पार्क, JNPT जो आहे तिथे लॉजिस्टिक पार्क उभं राहणार आहे. BKC च्या धर्तीवर खारघर तळोजा येथे उभे राहणारे कार्पोरेट पार्क. आता आपल्याला माहित आहे ह्या सगळ्या प्रोजेक्टचा पुढे मुंबईकरांना जास्त फायदा होऊ शकतो. दुसरे त्यांनी बोललेलं आहे मित्रांनो, दुसरे एक आहे, हा आता त्यांनी कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती हात घातलेला आहे, पाणी समस्या सोडवणार. आता पाणी समस्या मुंबईकरांसाठी खूप गहन प्रश्न निर्माण होत आहे मित्रांनो. जसजसे प्रकल्प वाढत आहेत, जसजसे हाऊसिंग प्रोजेक्ट वाढत आहेत, तसतसं पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्याच्या संदर्भात सुद्धा सिडकोने काहीतरी नियोजन केलेलं आहे, ते पाहूया. पाणी समस्या सोडवणार. भविष्यात नवी मुंबईत होणाऱ्या प्रकल्पांना भरपूर पाणी लागणार आहे. बाणगंगा आणि कोंढाणे या दोन धरणांना सिडकोने अर्थसहाय्य केले आहे. या धरणातून मिळणाऱ्या पाण्याव्यतिरिक्त आणखी 150 MLD पाण्याची मागणी आम्ही केली आहे, परंतु धरणाबाबत सध्या न्यायिक खटले सुरू आहेत. मुंबईत गुरुत्वाकर्षणाने पाणी आणले जाते, मात्र नवी मुंबई शहरात भौगोलिकदृष्ट्या हे शक्य नसल्याचे पंपिंग करून पाणी पुरवठा केला जातो. सिडको मार्फत तयार केलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून शुद्ध होणारे पाणी विकासक आणि MIDCला देऊन पिण्याचे पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याच्यावरून एकंदरीत भविष्यात जी पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते त्याचंही नियोजन, ती सुटावी यासाठी सिडकोने नियोजन केलेलं आपल्याला दिसून येते. नैनावर लक्ष केंद्रित करणार. अनेक वर्ष मागे पडलेल्या नैना विकास क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नैनामध्ये भूसंपादनाबाबत काही लवाद सुरू आहेत. लवादाने समस्या सोडवल्यानंतर जे भूखंड सिडकोच्या ताब्यात येतील अशा भूखंडाचे सीमांकन करून त्यावर पायाभूत सुविधा उभारण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. नैनाचे नियोजन केल्याप्रमाणे कामांना गती देण्याचा प्रयत्न आहे. त्या जोडीला नवी मुंबई प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही, त्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनांची कामे पूर्ण करायचे आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. यानंतर आपण पुढे मुद्दा बघूया मित्रांनो, हे प्रकल्प सिडकोला उभारी देतील. आता हे जे आहे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, जे हाऊसिंग प्रोजेक्ट आहे त्याच्या संदर्भात सुद्धा हा खूप मोठा म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे कनेक्टिव्हिटीबाबत. हे प्रकल्प सिडकोला उभारी देतील. आंतरराष्ट्रीय विमानतळ, एरो सिटी, लॉजिस्टिक पार्क आणि BKC च्या धर्तीवर उभे राहणारे कार्पोरेट पार्क हे प्रकल्प सिडकोच्या प्रगतीला उभारी देणारे प्रकल्प ठरतील. या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर सिडको पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करेल. JNPT विशेष आर्थिक क्षेत्रात येणाऱ्या उद्योगांना त्यांचे उत्पादन साठवणूक निर्यात आणि आयात करण्यासाठी सिडकोचे लॉजिस्टिक पार्क फायदेशीर ठरेल. शिष्यवर्तीचा प्रश्न सुटेल, खाली त्यांनी दुसरा एक मुद्दा आहे. सिडकोतर्फे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात येत होती, मात्र आता ती का थांबवली आहे, तसेच ती पुन्हा देण्यासंदर्भात संबंधित विभागाला तसे आदेश दिले आहेत. याबाबत सिडकोला मिळालेले पत्र पुढे करून तोडगा काढला जाईल. याशिवाय आपण पुढे पाहूया शेतकऱ्यांच्या संदर्भात मुद्दा आहे, शेतकऱ्यांना मानाचे स्थान. देशात असे कोणतेच पॅकेज शेतकऱ्यांना दिले नाही असे पॅकेज आणि पुनर्वसन करणारी सिडको ही एकमेव संस्था आहे. विमानतळाच्या भूसंपादनासाठी तर सिडकोने शेतकऱ्यांना 22.5% विकसित जमिनी दिल्या आहेत. सिडकोचा विचार पाणी, गटार आणि पायाभूत सुविधांच्याही पुढे आहे. MTHL मुळे या नवी मुंबईतील भागाला सोन्याचे भाव येणार आहे. एका उड्डाणपुलामुळे दक्षिण मुंबईसारख्या विकास झालेला भाग नवी मुंबईला जोडला जाणार आहे. कमी वेळेत मुंबईतून नवी मुंबईत जाता येणार आहे, त्यामुळे दक्षिण भागातील परिसराच्या किमतीचे मूल्य नवी मुंबईतील जमिनींना येणार आहे. आता यानंतर आपण मेट्रो संदर्भात आपण त्यांनी काय भाष्य केले तेही पाहूया. मेट्रोला आर्थिक उभारी. गेल्या 10 वर्षापासून नवी मुंबईत सिडको मार्फत मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. ज्यावेळी मी हे काम पाहिले तेव्हा लक्षात आले की केवळ 6 अभियंत्यांच्या जीवावर तब्बल 12,000 कोटींच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. इतर राज्यांमध्ये तज्ज्ञ संस्था एकमेकांच्या मदतीने मेट्रोचे प्रकल्प उभारतात, परंतु सिडकोने स्वतःच्या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाच्या जोरावर इथपर्यंत मजल मारली आहे.
मेट्रोच्या कामांना वेग देण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील एका विशेष तज्ज्ञ सल्लागारांची समितीची गरज आहे. तसेच वाढीव FSI आणि नागपूर व पुण्याला सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेली सूट त्याच धर्तीवर नवी मुंबईच्या मेट्रोला सूट देण्यासाठी आम्ही सरकारकडे प्रयत्न करणार आहोत. तसेच मेट्रोला भांडवल मिळावे यासाठी खाजगी संस्थांची गुंतवणुकीसाठी प्रयत्न करण्याचे सिडकोच्या विचाराधीन आहे. एकंदरीत तुम्हाला नवीन जे प्रोजेक्ट आहेत मित्रांनो त्याचा एक अंदाज आला असेल यांच्या मुलाखतीमधून की सिडकोच्या संदर्भात त्यांनी कुठल्या कुठल्या विषयावरती भाष्य केलेलं आहे. याशिवाय जे महानिर्माण प्रकल्प हाऊसिंग प्रोजेक्टबाबत त्यांनी जे काही भाष्य केलं किंवा जी मुलाखत होती त्याची लिंक मी इथे आय बटनमध्ये देत आहे, ती तुम्ही बातमी पाहून घ्या. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येत्या पुढच्या वर्षी आम्ही 1,00,000 घरांची सोडत काढणार आहोत. शिवाय जी शिल्लक घरे आहेत त्यांनाही कुठेतरी किंमत कमी करून आम्ही ती घरे विक्रीस काढणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. याशिवाय मित्रांनो ह्याच्या अगोदर जे प्रोजेक्टबद्दल जी चर्चा झाली होती ते खारघर बेलापूर ते खारघर 9.5 किलोमीटरचा कोस्टल रोड या ठिकाणी बनवण्याचं नियोजन झालेलं आहे. आणि 9.5 किलोमीटरचा हा कोस्टल रोड बेलापूर ते खारघरला जोडणार आहे. आणि हा प्रकल्प झाल्यानंतर मात्र खूप ट्रॅफिकची समस्या ही कमी होऊ शकते. शिवाय या ठिकाणी खारघर हेवन हिल्स हाही प्रोजेक्ट सिडकोच्या विचाराधीन आहे. हा जो प्रोजेक्ट आहे 250 एकरच्या विस्तीर्ण जागेमध्ये बनवण्यात येणार आहे. याचं तुम्ही पाहू शकता सिडको लवकरच सादर करत आहे खारघर हेवन हिल्स निसर्गाचे वरदान समृद्ध जीवनमान 250 एकरच्या विस्तीर्ण परिसरातील सुविधा नेचरोपॅथी केंद्र निवासी विला रिसॉर्ट हिरवळीचे समृद्ध हिरवळीने समृद्ध मोकळी जागा असे याचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय आपण पाहूया की सिडकोचे जे वाणिज्यिक केंद्र आहे एरोलिस या ठिकाणी बनणार आहे कॉर्पोरेट सेंटर ते वाणिज्यिक केंद्रही या ठिकाणी पहा तेही बनण्याचं नियोजन सिडकोने केलेलं आहे. याशिवाय वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट कार्यालय संकुल विकास आणि दर्जेदार गृहनिर्माण याही गोष्टी कुठेतरी भविष्यात समाविष्ट होणार आहेत. तर एकंदरीत या बातमीवरून किंवा आजच्या भागावरून तुम्हाला अंदाज आला असेल की नवी मुंबईमध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक प्रकल्प सुरू होणार आहेत. मेट्रो संदर्भात आपण एक वेगळा पाठ बनवणार आहे. त्याच्यामध्ये आपण सिडकोचे जे आपले हाऊसिंग प्रोजेक्ट आणि मेट्रो याचा कुठे कुठे संबंध आहे किंवा कुठल्या प्रोजेक्टपासून किती अंतरावरून ती मेट्रो जाणार आहे आणि सिडकोच्या प्रकल्पापासून कुठलं स्टेशन जवळ असणार आहे याच्या संदर्भात सुद्धा आपण मेट्रो संदर्भात वेगळ्या भागातील माहिती पाहणार आहोत. त्याच्यात फक्त सिडकोच्या संदर्भात सिडकोचे जे हाऊसिंग प्रोजेक्ट आहे त्याला त्या मेट्रोचा किती प्रमाणात फायदा होऊ शकते यावरही आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रांनो. याशिवाय मेट्रो जे आहे नवी मुंबई मेट्रो हे पुढे भविष्यात आता मेट्रोला उशीर होण्याचं कारण हे एक कारण असं आहे की मेट्रो नवी मुंबई मेट्रोचा ट्रॅक वेगळा होता आणि मुंबई मेट्रोचा ट्रॅक वेगळा होता. आता कुठेतरी भविष्यामध्ये या दोन्ही मेट्रोना एकत्र करून मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्ट याला जॉईन करण्याचं नियोजनही ऑलरेडी सिडकोनी केलेलं आहे. एकंदरीत सगळ्या बाबींचा विचार करता येणाऱ्या भविष्यामध्ये नवी मुंबईमध्ये वाहतुकीची व्यवस्था मात्र नक्कीच सुकर होऊ शकतो अशी आपण अपेक्षा करूया. पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.